Welcome 12 students, Success Academy online physics lecture. तर last lecture ला आपण एक मोठं derivation बघितलं होतं की जे totally theoretical आहे की why some liquids in contact with solid च्या contact मध्ये आल्यावर does not remain horizontal, ते कुठला ना कुठला तरी shape पकडतात, म्हणजे concave किंवा convex किंवा semi concave. त्याच्यावर ना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एकतर अक्यूट असू शकतो, ऑप्टूस असू शकतो किंवा झिरो असू शकतो, हे डिपेंडिंग कशावर ना आहे, नेचर ऑफ सॉलिड लिक्विड. लक्षात आलं, जर पार्शियल वेट असेल तर कॉनकेव, केरोसिन विथ ग्लास, जर डज नॉट वेट असेल तर कॉन्व्हेक्स शेप असतो, बरोबर. त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्टूस, मर्क्युरी विथ ग्लास आणि कम्प्लिटली वेट म्हणजे वॉटर विथ ग्लास, त्या केसमध्ये सेमी कॉनकेव म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो. याचं कारण जे आहे ते आपण मॉलेक्युलर थिअरीच्या आधारे बघितले. आता मला सांगा, कुठलाही लिक्विडचा जो ड्रॉप असतो तो जेव्हा खाली पडतो, मग तो केरोसिन असू दे, मर्क्युरी असू दे, कुठलंही असू दे, पावसाचं पाणी असू दे, वॉटर ड्रॉपलेट्स असू दे, हे खाली पडत असताना लक्ष ठेवा तो कुठला आकार पकडतो, स्पिअर हा आकार पकडतो, बरोबर. एव्हरी लिक्विड ड्रॉप अटेन द स्पेरिकल इन शेप. आता एवढे वेगवेगळे शेप आपल्याकडे आहेत, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, बरोबर आहे, असे भरपूर शेप आहेत, मग त्याला स्पिअर शेपच का असतो असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात, किंवा ते आपल्याला ऍज अ जनरल नॉलेज म्हणून माहीत असणं पण गरजेचं आहे. म्हणून मी तर क्वेश्चन मेन्शन केलाय, बघा, व्हाय लिक्विड ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप. लिक्विड ड्रॉप हे शेपमध्ये स्पेरिकल का असतात, याचं कारण बघा, एव्हरी लिक्विड सरफेस ट्राय टू अटेन मिनिमम सरफेस एनर्जी. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन मध्ये काय सापडले, प्रत्येक लिक्विडचा सरफेस जो आहे तो काय अटेन करायला बघतो, कमीत कमी सरफेस एनर्जी, ट्राय टू अटेन मिनिमम सरफेस एनर्जी. आता आपण शिकलो होतो बघा, सरफेस एनर्जी आणि त्याचा सरफेस एरिया एकमेकांना कशा डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग सरफेस एनर्जी जर मिनिमम असेल तर सरफेस एरिया पण काय असणार, मिनिमम. त्यामुळं आणखीन एकदा वाक्य वाचतो बघा, एव्हरी लिक्विड सरफेस, त्याची नॅचरल टेंडन्सी काय असते लिक्विड सरफेसची, ट्राय टू अटेन मिनिमम सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी कसं अटेन करायचं, मिनिमम. मग सरफेस एनर्जी मिनिमम असेल तर सरफेस एरिया पण काय असणार, मिनिमम, कारण हे दोन्ही एकमेकाला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. हेन्स इट ट्राय टू अटेन मिनिमम सरफेस एरिया. त्यामुळे प्रत्येक लिक्विडचा प्रयत्न काय असतो, कमीत कमी सरफेस एरिया. आणि लक्षात ठेवा, सगळ्या शेपमध्ये स्पिअरचा सरफेस एरिया, स्पिअरचा सरफेस एरिया सगळ्यात कमी आहे, अँड स्पिअर हॅज अ मिनिमम सरफेस एरिया इन कम्पॅरिझन विथ अदर शेप. जर तुम्ही इतर शेपशी कम्पॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये मिनिमम सरफेस एरिया कोणाचा आहे, स्पिअरचा आहे. त्यामुळंच देअर फोर एव्हरी लिक्विड ड्रॉप अटेन स्पेरिकल शेप. त्यामुळे प्रत्येक लिक्विडचा ड्रॉप कुठला शेप अटेन करतो, स्पेरिकल शेप अटेन करतो. सगळ्यांना लक्षात आलं मी काय म्हटलं ते, त्यामुळे आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं तर प्रत्येक लिक्विड ड्रॉप खाली पडत असताना स्पेरिकल शेप पकडत असतो. आता इथे एक महत्वाचा असा क्वेश्चन आहे की जो आता आपण सुरू करणार आहे. बघा की समजा आता आपण एखादा लिक्विडचा ड्रॉप आहे, आता बबल म्हणलं की एअर मध्ये त्याला दोन सरफेस कॉन्टॅक्ट असतात, पण लिक्विडचं ड्रॉप म्हणलं की त्याला काय असतं, एक सरफेस असणार. समजा हा लिक्विडचा ड्रॉप आहे, तर लिक्विडच्या ड्रॉपला बऱ्याचशा पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे आता मला असं म्हणायचं आहे, बघा तुम्हाला सांगतो, या पाणी आहे, आता आपण पाणीनं फरशीवरती समजा पाणी शिंपडलं किंवा मारलं, तर आपण सडा मारलं म्हणतो, तेव्हा ते पाणी पसरते. पण तेच पाणी जर आपण ग्राउंड मधली जी माती असते की नाही त्याच्यावरती मारलं तर ते पसरत नाही, असं बारीक 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 त्याचे काय होतात, ड्रॉप्स होतात, म्हणजे थोडक्यामध्ये ते स्प्रेड होत नाहीत. लक्षात आलं, म्हणजे थोडक्यात मर्क्युरी जे आहे ते तुम्ही कुठल्याही ग्लासच्या सर्फेसवरती घेतलं तर त्याचं ड्रॉप्स होतात, ते असं पसरत नाही, ड्रॉप फॉर्म होत नाहीत. मग ही जी कंडिशन आहे की ड्रॉप फॉर्म होणे किंवा ड्रॉप फॉर्म होत नाही काही काही ठिकाणी, ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कशावर निर्माण झाली, किंवा लिक्विडचा ड्रॉपचं मेन जो लिक्विडच्या ड्रॉपसाठी जे काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला काय करायच्या आहेत, आता स्टडी करायचे आहे. लक्षात आलं, म्हणजे लिक्विडचं ड्रॉप तयार होणार का ते पाणी पसरणार. समजा एक लिक्विड आहे, याचा ड्रॉप तयार झाला किंवा ते काय झालं, पसरलं, तर कधी पसरू शकतो किंवा कधी ड्रॉप तयार होऊ शकतो, सॉरी, हे आपण कंडिशन बघणार आहे. त्यामुळे क्वेश्चन महत्वाचं आहे, बघा सगळ्यांचं लक्ष आहे, म्हणजे टोटली जरा स्क्रीनवरती लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मी तुम्हाला ते आता नोट्सवरती सांगायचा प्रयत्न करतो, ते सगळं पूर्णपणे डायग्रामवरती अवलंबून आहे.
बघा नेमका क्वेश्चन कसा असू शकतो बघा सगळ्यांनी लक्षात हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. डिस्कस द व्हेरियस कंडिशन्स, कुठल्या कुठल्या कंडिशन्स असू शकतात व्हेन लिक्विड ड्रॉप ऑन प्लेन सॉलिड सर्फेस. ड्रॉप कशावर पडलाय, एका प्लेन सॉलिड सर्फेस वरती, म्हणजे काच असेल, जमीन असेल, कुठली फरशी असेल, असं कुठे असेल, विल आयदर फॉर्म ड्रॉपलेट्स, म्हणजे त्याचे बारीक बारीक ड्रॉपलेट्स तयार होतील ऑन द सर्फेस, किंवा ते पसरणार ऑर स्प्रेड ऑन द सर्फेस. म्हणजे थोडक्यात कुठल्या कंडिशनला ड्रॉप तयार होतील सर्फेस वरती किंवा ते कुठल्या कंडिशनला पसरू शकते हे आपल्याला बघायचं आहे. आता मला सांगा, ज्यावेळेला एखादा लिक्विडचा ड्रॉप बरोबर आहे का कशावरती पडतो, सर्फेस वरती, त्यावेळेला ते तीन मीडियम आहेत बघा. तुम्ही म्हणणार सर कसं, तर समजा ड्रॉप आहे तर हे एक लक्षात ठेवा, हे मीडियम झालं, हे कुठलं झालं सॉलिड, हे तर स्वतः काय आहे लिक्विड, आणि इथं काय आहे एअर, त्यामुळे ते तीन मीडियमचा एकमेकाशी काय आहे कॉन्टॅक्ट आहे बरं. तर मधली बाउंड्री जी असते त्याला शब्द कुठलं वापरतात, इंटरफेस शब्द वापरतात. आता मला सांगा ही बाउंड्री कोणाची झाली, लिक्विड सॉलिड, त्याला काय म्हणायचं लिक्विड सॉलिड इंटरफेस. ही बाउंड्री कोणातली झाली, लिक्विड एअर इंटरफेस. मधली जी बाउंड्री असते त्याला काय म्हणतात, इंटरफेस म्हणतात. दोघातलं कॉमन गोष्ट लक्ष आलं. आता मला सांगा ज्यावेळेला एखादा लिक्विडचा ड्रॉप फॉर्म होतो बरं, आता तुम्ही डायग्राम मध्ये दाखवले बघा, हा एक समजा सॉलिड आहे, याच्यावरती काय आहे एक लिक्विडचा ड्रॉप तयार झालेला आहे, मग याच्यामध्ये इंटरफेस किती असणार, तीन इंटरफेस असणार, कुठले कुठले असणार सांगा, एक सॉलिड लिक्विड असणार बरोबर आहे, दुसरं सॉलिड एअर असणार, आणि तिसरं लिक्विड एअर असणार. म्हणजे मला सांगा ह्यांचा प्रत्येकाचा इंटरफेस असेल त्या ठिकाणी फोर्स असणार आहे, फोर्स आहे म्हणजे टेन्शन असणार, म्हणजे थोडक्याचे तर तीन प्रकारचे टेन्शन असणार आहेत, तीन इंटरफेसला तीन टेन्शन असणार आहेत, त्याला आपण नावं देऊया T1 T2 T3 बरोबर. त्या इंटरफेस, त्या जी कॉमन बाउंड्री आहे त्या ठिकाणी जो फोर्स असणार आहे, सर्पिटेशन असणार आहे F/L ला आपण सर्पिटेशन म्हणूया, मग तीन इंटरफेसला तीन सर्पिटेशन असणार आहे, त्याला आपण नावं देऊया T1 T2 T3. मग आता T1 कुठलं, T3 कुठलं, आणि T2 कुठलं, ते आता बघा बघा. T1 सर्फेस टेन्शन फॉर सॉलिड लिक्विड इंटरफेस, कोणाकोणामधून म्हणलं का, सॉलिड लिक्विड बरोबर, सॉलिड आणि लिक्विड ह्यांच्याचा जो इंटरफेस आहे, ह्यांचा जो सर्फिटेशन आहे, त्याला काय नाव दिले बघा T1. सो T1 सर्फेस टेन्शन फॉर सॉलिड लिक्विड इंटरफेस झालं. T2 कोणासाठी आहे मला सांगा, आता डायग्राम मध्ये बघितल्यावर कळेल सॉलिड आणि एअर साठी, तरी पण आपण बघा T2 सर्फेस टेन्शन फॉर सॉलिड एअर इंटरफेस. बघा हा जो T2 आहे हा कोणासाठी आहे, सॉलिड एअरच्या इंटरफेस साठी, मधल्या बाउंड्री साठी किंवा कॉमन बाउंड्री साठी. आता T3 सांगा बघू, तुमच्या मनात आला असेल करेक्ट, T3 कोणामध्ये, लिक्विड आणि एअर साठी असणार आहे, कोणासाठी असणार आहे लिक्विड आणि एअर साठी. सो T3 जे आहे ते बघा बघू, T3 इज इक्वल टू सर्फेस टेन्शन फॉर लिक्विड एअर इंटरफेस. लिक्विड एअर इंटरफेसचं काय आहे, T3 आहे. लक्ष आलं, त्यामुळे हा याचा झाला, हा याचा झाला, हा याचा झाला. मग आता मला सांगा ज्यावेळेला लिक्विडचा ड्रॉप हा बॅलन्स पोझिशन मध्ये असेल, म्हणजेच थोडक्यामध्ये कसा असेल, इक्विलिब्रियम पोझिशनला असेल, आपण शब्द वापरू इक्विलिब्रियम, त्यावेळेला जे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स आहेत बरोबर आहे का, ते मॅच झाले पाहिजे. मग मला सांगा हा जर T3 असेल तर T3 आपण दोन कॉम्पाऊंड काढले, व्हर्टिकल T3 साईन थिटा आणि हॉरिझॉन्टल T3 कॉस थिटा. ह्या T3 हे तर ऑलरेडी हॉरिझॉन्टल होते, फक्त T3 कसा होता, इन्क्लाइंड होता, त्याचे आपण दोन कॉम्पाऊंड काढले. व्हर्टिकल हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर काढला थिटा, तर हा झाला T3, T3 झाला T3 साईन थिटा, आणि हा झाला T3 कॉस थिटा. मग आता इक्विलिब्रियम कंडिशनसाठी ड्रॉप जर तुम्हाला इक्विलिब्रियम पाहिजे, स्थिर पाहिजे असेल, बॅलन्स पाहिजे असेल, म्हणजेच फॉर इक्विलिब्रियम कंडिशन, त्यासाठी हॉरिझॉन्टल कॉम्पाऊंडनं एकमेकाला काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. मग आता मला सांगा इकडे कोण कोण आहेत, T1 प्लस T3 कॉस थिटा हे दोन आहेत, आणि ह्या दोघांना एकटा कोण बॅलन्स करायलाय, T2 बॅलन्स करायलाय, म्हणजे ह्या दोघांना हा एकटा काय करायलाय, बॅलन्स करायलाय. म्हणजे मला कंडिशन काय सापडली सांगा, T3 कॉस थिटा प्लस T1 बघा, T3 कॉस थिटा प्लस T1 ह्यांना कोण बॅलन्स करायलाय, T2 बॅलन्स करायला लागलाय बरोबर आहे. सो T3 कॉस थिटा प्लस T1 इज इक्वल टू T2, कारण हॉरिझॉन्टल कॉम्पाऊंड एकमेकांना काय झाले पाहिजेत, बॅलन्स झाले पाहिजेत बरोबर आहे. मग आता इथं मला सांगा T1 प्लस आहे, पलीकडे गेले की मायनस. सो इथं कंडिशन काय उरली, इथं ओनली उरलं रिमेनिंग कोण, T3 कॉस थिटा. सो T3 कॉस थिटा इज इक्वल टू T1 तिकडे गेला, मायनस झाला T2 मायनस T1. आता T3 मल्टिप्लायला आहे, इकडे गेले की डिवाइडला, त्यामुळे कॉस थिटाचा फॉर्म्युला काय तयार झाला बघा, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1, आणि हा T3 काय गेला डिवाइड झाला, म्हणले आपण इक्वेशन नंबर 1 म्हणले. सोडक्यामध्ये हा कॉस थिटाचा जो अँगल आहे तो तयार होण्यासाठी कुठली कंडिशन आपल्याला तयार झाली, T2 मायनस T1 अपॉन T3
तसं आता ह्याच्यावरती आपली कंडिशन्स वेगळ्या अवलंबून आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी होऊ शकतं. समजा जर पहिली कंडिशन आपण जर पकडली टी टू ग्रेटर दॅन टी वन, बघा टी टू टी वन पेक्षा मोठा आहे, बरं, म्हणजे थोडक्यामध्ये मोठ्यातून लहान वजा केलं तर आन्सर काय येतं, पॉझिटिव्ह. आणि शिवाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये टी टू मायनस टी वन, बरं, टी टू मायनस टी वन हा टी थ्री पेक्षा काय आहे, कमी, म्हणजे आन्सर काय येणार, झिरो पॉईंट मध्ये, म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह मध्ये पण झिरो पॉईंट मध्ये, म्हणजे वनच्या पेक्षा पुढे जाणार नाही. म्हणजे कॉस्ट हे जे उत्तर आहे हे कशामध्ये येणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये येणार उत्तर. म्हणजे कॉस्ट थीटा कसा असणार, पॉझिटिव्ह. आणि मला सांगा कॉस्ट थीटा पॉझिटिव्ह असेल, बरं, तर लक्षात ठेवा कुठले कुठले अँगल असतात, तर लक्षात ठेवा त्यावेळेला झिरो टू नाईन्टी मध्ये आपण जाऊ शकतो. बघा कॉस झिरो वन, कॉस नाईन्टी झिरो, पण तुम्ही नाईन्टीच्या पुढे गेला तरी आन्सर मायनस मध्ये येतं. पण जेव्हा ही कंडिशन असते टी टू ग्रेटर दॅन टी वन, बरोबर, आणि याचा आन्सर वन पेक्षा लहान, म्हणजे थोडक्यात कॉस थीटा कसा आला, पॉझिटिव्ह. त्या केसमध्ये कॉस थीटा जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा थीटा जो आहे तो कसा असतो, झिरो टू नाईन्टी मध्ये, म्हणजे थीटा कसा असणार आहे, अक्यूट अँगल असणार आहे. थीटा कसा असणार आहे, अँग्युट अक्यूट अँगल असणार आहे. त्यामुळे याचा शेप कसा होतो, कॉनकेव्ह होतो. अक्यूटला आपण शिकलोय अक्यूटला शेप कुठला होतो, कॉनकेव्ह. इथं मला बघा, इथं दिसतंय तुम्हाला ह्या ठिकाणी ही कंडिशन उभी जर झाली असेल तर मला सांगा टी टू मोठा आहे, टी वन लहान आहे. या केसमध्ये कॉस थीटा पॉझिटिव्ह, कॉस थीटा जर पॉझिटिव्ह असेल तर थीटा कसा असतो, झिरो. बघा नव्वद पेक्षा कसा आहे, लहान आहे. नव्वद पेक्षा कसा आला, लहान आला. त्यावेळेला शेप कसा आहे, बघा त्यावेळेला शेप कसा असणार आहे, कॉनकेव्ह शेप असणार आहे. त्यावेळेला लिक्विडचा शेप, लिक्विडचा जो ह्याचा शेप आहे तो शेप कसा असतो, अक्यूट शेवायला कसा असतो, कॉनकेव्ह असतो. त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा कॉनकेव्ह शेप असेल त्यावेळेला ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. लक्षात आलं, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. दुसरी कंडिशन आता बघूया. दुसरी कंडिशन काय बघा, टी टू लेस दॅन टी वन. आता उलट आहे बघा, टी टू लेस दॅन टी वन म्हणजे आन्सर कशामध्ये येणार, मायनस मध्ये येणार, बरोबर. आणि टी थ्री मोठा म्हणजे झिरो पॉईंट मध्ये उत्तर येणार, वन पेक्षा लहान, म्हणजे कॉस्ट थीटा कशामध्ये आला, मायनस मध्ये. म्हणजे कॉस्ट थीटा काय असेल, निगेटिव्ह. आणि कॉस्ट थीटा निगेटिव्ह असेल तर आठवा बघू, बघा कॉस्ट नव्वदच्या पुढचं तुम्ही लॉग टेबल काढून बघू शकता. कॉस्ट नाईन्टीच्या पुढे गेला तुम्ही एकशे ऐंशी पर्यंत तर ते सगळं मायनस मध्ये. आठवतंय का कॉस एकशे ऐंशी किती असते, मायनस वन. म्हणजे थोडक्यात जर कॉस थीटा निगेटिव्ह असेल तर थीटा नव्वद ते एकशे ऐंशी मध्ये, म्हणजे थोडक्यात हा काय झाला, विशाल कोन झाला. विशाल कोन म्हणजे त्याला काय म्हणतात, ऑप्टूस. आणि ऑप्टूसला शेप कुठला असतो, कॉन्वेक्स असतो. तर लक्षात ठेवा ह्या केसमध्ये तुम्हाला हे दिसेल, ह्या वेळेला शेप कुठला आहे बघा, कॉन्वेक्स आहे. आणि ह्या केसमध्ये टी टू पेक्षा टी वन काय आहे, मोठा आहे. त्यामुळे कॉस थीटा निगेटिव्ह, कॉस थीटा निगेटिव्ह असेल तर ते आन्सर कशामध्ये जातं, नव्वद ते एकशे ऐंशी, म्हणजे विशाल कोण. त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टूज झाला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय झाला, ऑप्टूज झाला. लक्ष आलं. आणि हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टूज असेल तर त्यावेळेला शेप कुठला असतो, कॉन्वेक्स शेप असतो. त्यावेळेला ड्रॉप अशा प्रकारचा शेप पकडतो. लक्ष आलं, ड्रॉप कुठल्या प्रकारचा शेप पकडतो, या प्रकारचा शेप पकडतो. लक्ष आलं सगळ्यांना, कळलं. ही झाली दुसरी कंडिशन. आता तिसरी कंडिशन, जर टी टू मायनस टी वन म्हणजे इज इक्वल टू टी थ्री, म्हणजे थोडक्यात न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही जर सेम असेल तर मला सांगा फोर बाय फोर किंवा थ्री बाय थ्री, जर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असेल तर आन्सर काय येतं, वन. कॉस थीटा वन, आणि कॉसची कुठली व्हॅल्यू वन असते, कॉस झिरो वन असते. मग अशा वेळेला काय होणार, थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, झिरो होणार आहे. त्यावेळेला काय होणार, थीटा झिरो असणार आहे. म्हणजे जस्ट ते काय होणार आहे, जस्ट ते काय होणार आहे, पसरणार आहे. त्यावेळेला ते कॅसमध्ये काय, थीटा झिरो, म्हणजे ते काय होणार आहे, पसरणार आहे. ही झाली तिसरी कंडिशन. आता चौथी कंडिशन काय, चौथी कंडिशन बघा, टी टू मायनस टी वन म्हणजे न्युमरेटर ग्रेटर दॅन टी थ्री, म्हणजे डिनॉमिनेटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ही कंडिशन लक्ष ठेवायची. म्हणून मग अशी मी तुम्हाला सांगितले, बघा टी टू मायनस टी वन इज लेस दॅन टी थ्री, म्हणजे हा मोठा आहे. मग जर डिनॉमिनेटर मोठा असेल तर लक्षात ठेवा टी टू मायनस टी वन मोठा आहे आणि टी थ्री लहान आहे. म्हणजे थोडक्यात न्युमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर लहान आहे. बघा चौथी कंडिशन, टी टू मायनस टी वन ग्रेटर दॅन टी थ्री, म्हणजे थोडक्यात न्युमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर लहान आहे. अशा वेळेला येणार आन्सर वन पेक्षा काय असतं, ग्रेटर असतं. पण लक्षात ठेवा कॉस्टची कुठलीच व्हॅल्यू झिरो आणि वनच्या पुढे जात नाही, वन पेक्षा ग्रेटर दॅन नसते. बघा तुम्ही लॉग टेबल काढून बघा, कॉस झिरो वन, कॉस एकशे ऐंशी मायनस वन, ह्याच मध्येच ते व्हॅल्यू, प्लस वन मायनस वन झिरो. त्यामुळे जर ही कंडिशन असेल थोडक्यात, ही कंडिशन म्हणजे कुठलं, टी टू मायनस टी वन ग्रेटर दॅन टी थ्री, थोडक्यात न्युमरेटर ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, अशा वेळेला येणार आन्सर हे काय असतं, बरोबर, कॉस थीटाचं आन्सर काय असतं, वन पेक्षा ग्रेटर दॅन असणार आहे.
मग लक्षात ठेवा कॉस मध्ये ही कंडिशन अजिबात नाही. साइन कॉस टॅन मध्ये वन पेक्षा जास्त कुठल्याच व्हॅल्यू नाही, तुम्ही लॉग टेबल काढून बघू शकता. सो इट इज इम्पॉसिबल केस, म्हणजे त्यावेळेला इक्विलिब्रियम होऊ शकत नाही आणि इक्विलिब्रियम न झाल्यामुळे लिक्विड इज स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस, त्यावेळेला तिथे ड्रॉप फॉर्म होत नाही. देर इज नो फॉर्मेशन ऑफ ड्रॉप आणि त्यावेळेला ते काय होतंय पसरते. ड्रॉप विल नॉट फॉर्म आणि ड्रॉप नसेल तर ते काय होतंय पसरते. त्यामुळे त्यावेळेला ड्रॉप फॉर्मेशन होत नाही या कंडिशनला आणि त्यावेळे ते लिक्विड काय होतंय पसरते. म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण पाणी शिंपडतो कशावरती फरशीवरती, त्यावेळेला ते पाणी पसरते, त्यावेळेला ही कंडिशन असणार आहे. पण तेच पाणी जेव्हा आपण एखाद्या धुळीवरती म्हणजे आपल्या मैदानातली जी माती असते धूळ असते त्याच्यावर टाकलं त्यावर त्या केसमध्ये मात्र लक्षात त्याचे ड्रॉप्स तयार होतात, त्यावेळी ती ही कंडिशन असणार आहे. असं कुठली कंडिशन त्याला मिळते त्याप्रमाणे ते लिक्विड एक तर ड्रॉप फॉर्म होतो, कॉनकेव होतो, कॉन्व्हिक्स होतो किंवा स्पिड होऊ शकतो, ही कंडिशन याच्यावरनं सांगू शकतं. लक्ष आलं? म्हणजे आपला जो क्वेश्चन होता तो काय आला की एखाद्या लिक्विडचा ड्रॉप फॉर्म व्हायचा असेल किंवा पसरायचा असेल बरोबर आहे तर त्यावेळेला कुठल्या कुठल्या व्हेरियस कंडिशन्स आहेत. तर मी त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादा ड्रॉप पडलेला असतो त्यावेळेला तीन इंटरफेस असतात बघा. एक असतंय सॉलिड लिक्विड, त्याचा सरफेस टेन्शन T1 म्हणूया. त्यानंतर सॉलिड एअर असणार आहे, त्याचा सरफेटेशन त्या इंटरफेसचा सरफेटेशन आपण T2 म्हणूया. त्यानंतर लिक्विड एअर ह्याचा इंटरफेस असतो T3, तो टँजंट वरती असतो. चल तो टँजंट वरती असतो, मग त्याचा आपण कॉम्पाऊंड काढले T3 साइन थीटा T3 कॉस थीटा. आता ड्रॉप जर बॅलन्स व्हायचा असेल, इक्विलिब्रियम व्हायचा असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पाऊंड काय झाले पाहिजे, बॅलन्स झाले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात T3 कॉस थीटा प्लस T1 या दोघांना कोण बॅलन्स करते, T2 बॅलन्स करते बरोबर आहे. सो T3 कॉस थीटा प्लस T1 या दोघांना बॅलन्स कोण करते, T2. आता इथून मॅथमॅटिक्स सुरू झालं, प्लस T1 आहे तिकडे गेले की -T1 झालं, T3 मल्टिप्लायला इकडे गेले की डिव्हाइडला, म्हणजे मला याच्यावर कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली सांगा, T2 - T1 / T3 मिळाली. कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली, T2 - T1 / T3. मग आता मला सांगा जर T2 > T1 असेल, म्हणजे मोठ्यातून लहान जर वजा केलं तर ते आन्सर काय येतं पॉझिटिव्ह. म्हणजे या केसमध्ये कॉस थीटा काय पॉझिटिव्ह आणि कॉस आन्सर पॉझिटिव्ह कुठं असतं 90 पेक्षा लहान, म्हणजे तो अँगल काय झाला अक्यूट आणि त्यावेळेला शेप कसा पकडणार तो ड्रॉप कॉन्क्यू शेप पकडणार. दुसरी कंडिशन T2 < T1 असेल, म्हणजे मोठ्यातून लहान जर वजा केलं तर पॉझिटिव्ह, पण लहानातून मोठं जर वजा केलं तर लक्षात ठेवा ते आन्सर काय असतं निगेटिव्ह. आणि कॉस निगेटिव्ह व्हॅल्यू कुठं असते 90 आणि 180 मध्ये, म्हणजे 90 पेक्षा जास्त, म्हणजे तो अँगल काय झाला विशाल कोन म्हणजे ऑप्टूस. आणि ऑप्टूस शेवाला कुठला शेप पकडतो, कॉन्व्हिक्स शेप पकडतो. त्यावेळेला ड्रॉप कसं असतं कॉन्व्हिक्स ड्रॉप असतं, मर्क्युरी प्रमाण त्याप्रमाणे असणार आहे. त्यानंतर तिसरी कंडिशन न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम असेल तर आन्सर काय असणार आहे 1 आणि कॉस थीटा इज इक्वल टू 1 असेल तर थीटाची कुठला अँगल 1 असतो, कॉस 0 1, म्हणजे थीटा काय झाला 0, म्हणजे त्या केसमध्ये ड्रॉप फॉर्म होत नाही, ते जस्ट स्पीड व्हायला सुरुवात होते, जस्ट स्प्रेड होते, त्याला ड्रॉप फॉर्म होत नाही. आणि सगळ्यात ही महत्वाची कंडिशन आहे की ड्रॉप कुठं तयार होत नाही बरोबर, किंवा लिक्विड कधीच टोटली स्प्रेड होतं, तर त्या केसमध्ये T2 - T1 > T3, म्हणजे थोडक्यामध्ये न्युमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर लहान आहे, म्हणजे आन्सर काय झालं, वरची व्हॅल्यू मोठी असेल खालची लहान असेल तर डेफिनेटली त्याचा डिव्हिडंडचा आन्सर > 1 असणार आहे, म्हणजे कॉस थीटा काय झालं > 1. आणि कॉस ची कुठलीच व्हॅल्यू, कॉस ची काय साईन कॉस टॅन कुठलीच व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये पण बघा 1 पेक्षा > नाही, एक तर 0 आहे +1 किंवा -1, म्हणजे ही कंडिशन पॉसिबल होऊ शकत नाही, म्हणजे थोडक्यात दिस कंडिशन इज इम्पॉसिबल. आणि ही जर कंडिशन इम्पॉसिबल असेल तर तिथं इक्विलिब्रियम होणार नाही, त्यावर लिक्विडचा ड्रॉप फॉर्म होणार नाही, आणि लिक्विडचा ड्रॉप फॉर्म होत नाही म्हणजे ते लिक्विड काय होतं पसरतं. दॅट्स वाय लिक्विड इज स्प्रेड ओव्हर द सरफेस. ह्या दोन कंडिशनमुळे लक्षात घ्या, आपण जेव्हा पाणी प्लेन सरफेसवरती मारतो तेव्हा ते स्प्रेड होतं, त्याचं कारण हे आहे. आणि ज्या वेळेला आपण ते मातीमध्ये मारतो थोडक्यामध्ये रफ सरफेसवरती तेव्हा त्याचे लिक्विडचे ड्रॉप फॉर्म होतात, त्याचं कंडिशन हे आहे. असं चार कंडिशनमध्ये त्या लिक्विडचा ड्रॉप तयार होतो का होत नाही किंवा स्प्रेड होतोय का होणार नाही हे आपण करू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन कुठली आहे, ही कंडिशन जी आहे ती महत्वाची आहे, लक्षात ठेवा. तर इथनं हे लक्षात ठेवायचं कॉस थीटाच्या ह्याच्यावरती ही कंडिशन महत्वाची आहे. लक्षात आलं, त्यावरनं चार कंडिशन करायच्या बरोबर आहे. सांगू शकतोय बघा मी एकदा काय होणार सांगा,
या ठिकाणी जर T2 मोठा असेल तर आन्सर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर अक्यूट, अक्यूट असेल तर कॉन्केव, T2 लहान असेल तर कॉस थिटाचा आन्सर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर ऑप्टूस, ऑप्टूस असेल तर कॉन्वेक्स. त्यानंतर हे दोन्ही जर सेम असतील तर थिटा इज इक्वल टू झिरो म्हणजे जस्ट स्पीड होणार. आणि सगळ्यात चौथी कंडिशन जर T2 मायनस T1 म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा ग्रेटर दॅन असेल तर कॉस थिटा ग्रेटर दॅन 1, त्यावेळेला ग्रेटर दॅन 1 ची कंडिशन इम्पॉसिबल आहे, म्हणजे ड्रॉप तयार होणार नाही, त्यावेळेला लिक्विड काय होतं पसरतं. ह्या चार कंडिशन मध्ये जी कंडिशन मिळेल त्याप्रमाणे तो लिक्विडचा ड्रॉप तयार होत असतो. लक्षात हे थोडंसं एक दोन तीनदा रिवाइज करा म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. बरोबर आहे, त्यामुळे याच्यामध्ये पॉज करून वगैरे तुम्ही बघू शकता, वाचा ते याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण ते रिव्हर्स फॉरवर्ड करून बघू शकतो, तुमच्या ते बऱ्यापैकी लक्षात येईल.